आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर जमलेले आदरणीय पाहुणे व इथे समोर असलेल्या माझ्या मैत्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताला स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाले आहेत. यंदा विकसित भारत या थीमवर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. देशाचा स्वातंत्र्य लढा 150 वर्ष चालला. अखेरीस भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि त्यांच्या कृतीने भारतातून इंग्रजांना हकलवट लावण्यात आले. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने कोरला गेला. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदेमातरम हे सर्वांना स्फुरण चढवत होते. प्रत्येक क्रांतिकारकाच्या हे तोंडात गीत होते. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम मातरम वंदे मातरम असे गीत जे असे शब्द आपल्या कानावर पडले की आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान वाटू लागतो. भारताने स्वतंत्र असलेल्या भारत स्वतःच्या जोरावर अनेक विज्ञान तंत्रज्ञान कृषी उद्योग अशा अनेक क्षेत्रात त्याने प्रगती केली. परंतु आजही भारतावर अनेक समस्या भेडसावत आहेत, जसे की अत्याचार भ्रष्टाचार जातीभेद असे अनेक प्रकारच्या भेडसावत आहेत. जर हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला या सर्व समस्यांना सामोरे जाऊन या मुळापासून नष्ट केला पाहिजे. कारण आपला हा देश स्वतंत्र आहे व सुजलाम सुफलाम आहे असे म्हणता येईल. या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक आपल्या स्वराष्ट्रकारकांनी भक्तिकारकांनी आपलं बलिदान दिले, त्या सर्व भक्तांना मी कोटी कोटी प्रणाम करून माझे भाषण इथेच थांबवते. जय हिंद, जय भारत.